स्कूल गोळा प्रस्तुत शुभांश शिलेदार ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा सन 2022 जाहिरात सहकार्य जाहिरात भाजी फुकटात जाहिरात विशेष सहकार्य सक्सेस अबॅकस सातारा बर्फाचा गोळा फक्त नाव जरी काढले तरी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. स्कूल गोळा कॅफे आपला फॅमिली कॅफे. व्यवसायाची संधी व फ्रँचायझी साठी संपर्क 70664554555. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अलौकिक जीवनविद्या. जो या संस्कारात घडला तो कधीच पैसे झाला नाही. माझ्या स्वराज्याची गोडी वेट अमृताने ती घ्यावी. माझ्या शिवरायांची थोरवीच मोठी चंद्रसूर्यांनी ती पाहावी. आपल्या शिलेदारांना मानाची गरे सोनीची तुरी देऊन गाळ्यात कवड्याची माल घालणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. भारतीय नौदलाचे जनक म्हणून आपण छत्रपतींची नोंद घ्यावी लागते. 17व्या शतकात संगमिरी सारखे लढाऊ जहाज निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राच्या भूमी जन्माला आले याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. सुदैव श्रीकृष्णानंतर समुद्रात आपले राज्य निर्माण करणारे दुसरे हिंदू महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांना स्त्री मधील पत्नी समजली ते सीतामाईचे राम झाले. ज्यांना स्त्री मधील बहीण समजली ते मुक्ताईचे ज्ञानेश्वर झाले. आणि ज्यांना स्त्री मधील आई समजली ते जिजाऊचे शिवराय झाले. रघुनंदना समान स्वच्छ आणि गीते समान पवित्र जर कोणाचे चरित्र असेल तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचेच. परस्त्रीच्या साडीच्या काठाला आणि शेतातल्या भाषेच्या देठाला कधीच हात लावायचा नाही हेच शिवरायांचे संस्कार. वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर हाच खरा शिवरायांचा मावळा आणि हे शिवरायांची शिकवण. धर्माच्या रक्षणासाठी महाभारत घडले आणि राष्ट्रधर्माच्या रक्षणासाठी शिवभारत घडले. जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे महाभारतात आहे आणि जीवनातील प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद ही शिवभारतात आहे. अस्तित्ववादी विज्ञान आहे तर शिवभारत हे वास्तववादी तत्वज्ञान आहे. माधवाला शरण गेलात तर कोणाला शरण जाण्याची गरज नाही आणि शिवभारत जर हाती घेतले तर कोणापुढे हात पसरण्याची गरज पडत नाही. शिवराय घडले पण घडवणाऱ्या थोर होत्या. सख्या बाप भावाला निजामाने भर दरबारात मारले. सख्खी जाऊ महाबत खानाने उचलून नेली. स्वतःच्या मुलाच्या दग्याने अफजल खानाने हत्या केली. स्वतःच्या नवऱ्याला हिंदू पतपात शहा म्हणून बंदी केले. तरीही ही माऊली आपल्या पुत्रास कळवून सांगत आहे तुम्हाला कलियुगीचे राम व्हायचे आहे. आणि हे ऐकून थोरले छत्रपती म्हणायचे भिहावे तर रघुनंदनास या यवनांना काय म्हणून भिहावे. प्रभू रामचंद्राने पुराणात रामराज्य निर्माण केले पण माझ्या छत्रपतींनी कलियुगात रामराज्य निर्माण केले. जर माझ्या राजाचं चरित्र लिहायचं झालं तर समुद्र एवढी शाय आणि आभाळ एवढं पाण लागेल. सर्जिकल स्ट्राईक ही शिवरायांनी दिलेली देणगी आहे. याला मराठीत गनिमी कावा आणि इंग्रजीत गुरिलावर असे देखील म्हणतात. मस्तात तिला भिन्न असो किंवा खासा शाहीद खान गारद करणं असो, काळ्या रात्रींना चिरडून सूर्यासारखं तळपणं असो किंवा हजारो तलवारींचे युद्ध एका वाघनाक्यांवर संपवणं असो, अशी अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासात पाहायला मिळतात. तसं राजे तुमच्या साबुली पुढे सूर्यही झाकला असता पाहून तुमचे शौर्य चंद्रही मुद्राला वाकला असता.